नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले अर्थशेती या यूट्यूब चॅनलमध्ये. यावर्षी आपण नवीन प्रयोग केला आहे, म्हणजे आमच्या भागात तरी आम्ही नवीनच प्रयोग केलेला आहे, ज्यामध्ये तुरीचे पेरणी ही टोपण यंत्राने केली. याच्याबद्दल आपण आपल्या अर्थशेती यूट्यूब चॅनलवर व्हिडिओसुद्धा टाकला होता, तो कदाचित सगळ्यांना आवडलासुद्धा असेल. आता पेरणी झाल्याच्या नंतर नेमके रिझल्ट काय आहे हे जर पाहायचे म्हटले तर तुम्हाला हे रिझल्ट दाखवायसाठीच हा व्हिडिओ आणलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता, ही जी लाईन आहे तुम्ही बघू शकत असाल की अगदी सारख्या अंतरावर तूर टोपल्या गेलेली आहे. कुठे दोन, कुठे एक, अशा आपण दाण्यांचा आकार घेतला, म्हणजे नंबर घेतला, आणि त्याच्यानंतर किती अंतरावर पडायला पाहिजे ते सुद्धा आपण ठरवून घेतलं होतं. तर आता नेमका ठरवलेला अंतर किती होतं, तर ते होतं 1 फूट. जसं तुम्ही इथे पाहू शकता, हे दोन दाणे, हा आणि हा, याच्यामध्ये जवळपास 1 फुटाचं अंतर नाही तर पूर्ण 1 फुटाचं अंतर आहे. तर एवढं अंतर आपल्या प्रत्येक तुरीमध्ये, तुरीच्या दोन दाण्यामध्ये दिसणार आहेत. जसं हे इथे बघू शकता, एक हित आणि 4 बोट असे पूर्ण तुम्हाला दिसून पडेल. तर अशा प्रकारे आपण तुरीची लागवड केली होती. आणि जी सोयाबीन आहे, ते सोयाबीन बैलजोडीच्या साह्याने पेरून घेतले, एका तुरीचा आणि या तुरीचा जो अंतर आहे ते जवळपास 8 फुटाच्या वर आहे. आणि जे सोयाबीनचे अंतर आहे ते आजूबाजूचे जे अंतर आहे ते 24 बोटांचं अंतर आहे. तर अशा प्रकारचं आपण नियोजन केलं होतं. तुम्ही बघू शकता इथे कशाप्रकारे तूर आणि सोयाबीन हे उगवून आलेली आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे की जे आपण सीड ट्रीटमेंट केली होती त्याचे रिझल्टसुद्धा तुम्हाला इथे दिसून आलेले आहे. जसे तुम्ही इथे बघू शकता, सोयाबीन कुठे जसं झालेलं नाही की उगवून आलेलं नाही आहे, तर ही पूर्ण सोयाबीन आणि तूर अगदी व्यवस्थित पद्धतीने उगवून आलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जी तूर आहे तीसुद्धा अगदी व्यवस्थित उगवून आलेली आहे. तर यावर्षीचा प्रयोग आपला सक्सेसफुल झाला असं आपण म्हणूच शकतो, 100% सक्सेसफुल झाला. इथे बघा, पुन्हा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दोन दाणे किंवा एक दाणा असा आलेलाच दिसेल. इथेच फक्त हा तुरीचा दाणा आला नाही, उगवला नाही इथे आणि इथे, बाकी पूर्णपणे तुम्हाला दिसून येत असेल की सगळे तुरीचे दाणे उगवलेले आहे. तर अशा पद्धतीने आपला पहिला प्रयोग सक्सेसफुल झाला. आता पुढील जे प्रयोग राहतील सोयाबीन आणि तूरमधले, जसे तण नियंत्रण, त्यानंतर पहिली फवारणी, दुसरी फवारणी, तिसरी फवारणी, या ज्या फवारण्या आहेत या फवारणीमध्ये कुठले घटक वापरावे आणि कुठले नाही याबद्दल आपण पूर्ण माहिती घेऊच. आणि महत्त्वाचं म्हणजे असं की त्याचा जो खर्च आहे तो कमी कसा व्हावा यावरसुद्धा आपण बारकाईने लक्ष देऊ. तर भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, तोवर आपल्या अशा प्रयोगशील अर्थशेती यूट्यूब चॅनलला भेट द्या, आणि आवडला तर लाईक जरूर करा व्हिडिओ. हो चला, ठेवतो.